गड किल्ल्यांवर मद्यपान धूम्रपान तसंच मांसाहाराला बंदी आहे असं असतानाही पुण्यातील सिंहगडावर शनिवारी रात्री एक दारू पार्टी रंगल्याचं पुढे आलं आणि हा सगळा प्रकार गडावर स्वच्छता मोहिमेसाठी गेलेल्या दुर्गप्रेमींच्या लक्षात आला. तेव्हा त्यांनी ही पार्टी उधळून लावली. सिंहगडावरील एका खासगी बंगल्यात ही पार्टी सुरू होती. पार्टी करणारे एका खासगी बँकेचे कर्मचारी असल्याचं कळतंय. शिवाधीन दुर्ग संवर्धन ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी ही पार्टी थांबवून ह्या पार्टी बहाद्दरांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. यापूर्वी लोहगड तसंच राजमा किल्ल्यांवर अशाच पार्ट्या झाल्याचं उघडकीस आलं होतं. गड किल्ल्यांचं पावित्र्य तसंच स्वच्छता राखण्याच्या दृष्टिकोनातून पुरातत्व विभागानं त्या ठिकाणी दारू पिण्यास तसंच मांसाहार करण्यास बंदी घातली आहे. असे प्रकार टाळण्यासाठी वनविभागाकडून चेक पोस्ट देखील उभारण्यात आले आहेत. असं सगळं असतानाही पर्यटकांचा बेजबाबदारपणा रोखण्यात अपयश येत असल्याचंच म्हणावं लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.